श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज मी तुम्हाला महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि महाशिवरात्री साजरी केल्यामुळे आपल्याला काय पुण्यफळ भेटतं ते सांगणार आहे। महाशिवरात्रीची एक सुंदर कथा आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे। एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला। त्या दिवशी महाशिवरात्र होती। जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले। देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते, काही ओम नमः शिवाय असा जप करीत होते। ते पाहून तो हसायला लागला। त्याची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला। त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिव उपासना झाली आणि ती शिव उपासना त्याच्याकडून घडू लागली। तो रानात आला। एका तळ्याखाटी असलेल्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला। त्याच्या डोळ्यासमोर पानाचे झुपके येऊ लागले, त्यामुळे त्याला तो सावरण्यासाठी त्याला शिकार करण्यासाठी आजूबाजूचे दिसत नव्हते, म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली। योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती, त्यावर बेलाच्या पानाचा अभिषेक सुरू होता। व्याधाच्या म्हणजेच त्या शिकाऱ्याच्या हातून नकळतपणे शिवाची उपासना घडू लागली। तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला। शिकाऱ्याने आपला बाण सज्ज केला आणि त्या हरणीवर नेम धरला। याची चाहूल लागली, ती सावध झाली आणि कळवळून शिकाऱ्याला म्हणाली, हे शिकाऱ्या थोडंसं थांब, मला आत्ताच मारू नको, माझी मुले बाळे वाट पाहत आहेत, मला माझ्या मुलाबाळांना भेटू दे, मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार, असं ती त्या शिकाऱ्याला म्हणू लागली। हरणीचे असे बोलणे ऐकून शिकारी जोरजोराने हसू लागला आणि शिकारी त्या हरणीला म्हणाला, वा काय छान पण सांगत आहेस, म्हणे मी परत येईन, हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही, माझे पोरबाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू होय, असं मी करणार नाही, असं तो शिकारी त्या हरणीला म्हणू लागला। शिकारी परत म्हणाला, हरणी त्या परत शिकाऱ्याला म्हणू लागली, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव, तुला तुझ्या मुलाबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही वाटत का माझ्या मुलाबद्दल प्रेम, मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून तरी येऊ दे, हरणी पुन्हा कळवळून शिकाऱ्याला म्हणाली। तिचे ते कळवळणे पाहून शिकाऱ्याला तिची दया आली। ते ऐकून शिकारी तिची दया आली आणि तिला परवानगी दिली। शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला होता। रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याचा उपवास घडला। वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती। त्या झाडाखाली शिवलिंगाची पिंड होती आणि नकळतपणे त्याच्या हातून ही सेवा घडत होती आणि बेलाची पाने त्या शिवलिंगावर पडत होती। दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तेथे परत आली। ते पाहून शिकाऱ्याला आश्चर्य वाटले। रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले, त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले। त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या। प्रकाश आल्यावर अंधार कसा नाहीसा होतो तसे त्याप्रमाणेच शुद्ध चांगल्या भावनाच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार त्याच्या मनातून नाहीसा झाला। हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले। शिकाऱ्याला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेलं। रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते, त्याच्या शेजारी शिकारी एक तेजस्वी चांदणी लुकलुकत असते, त्याचे मोठे मनमोहक आहे। त्याच्या हातून नकळतपणे घडलेली ही सेवा त्याला किती फलदायी आणि पुण्यदायी झाली बघा। त्यासाठी सर्वांनी महाशिवरात्री हा उपवास जरूर करावा। त्यामागची कथा पण खूप सुंदर आहे। ही कथा सर्वांनी महाशिवरात्रीच्या दिवशी ऐकावी। एक दिवस जर महाशिवरात्रीचा उपवास जर आपण केला तर त्याचं फळ आपल्याला कितीतरी पटीनं भेटत असतं, म्हणून सर्वांनी हा उपवास जरूर करावा। आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।